जालन्यात कर्जाचा अमिष दाखवून फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे सर्व पैसे मिळवून देणार असल्याचं पोलीस उप अधीक्षक नोपानी यांनी माहिती दिली. जालन्यात 1.5 कोटी रुपयाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सोयाबीन तेल कंपनीचे व्यापारी संजय मोहनराव सिनगारे यांना तेल निर्मितीसाठी मोठ्या रकमेची गरज भासते. व्यवसायानिमित्त ते मुंबईला गेले असता आरोग्यानं कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा सल्ला आणि आश्वासन त्यांना दिलं होतं. सोयाबीन तेल कंपनीचे व्यापारी संजय मोहनराव सिंगारे यांना तेल निर्मितीसाठी मोठ्या रकमेची गरज भासते. व्यवसायानिमित्त ते मुंबईला गेले असता आरोपीनं कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा सल्ला दिला आणि आश्वासन दिलं. त्यानंतर त्याने 1 मीटिंग करून कंपनीची कागदपत्रं आणि 5 कोरे धनादेश घेऊन गेला. या दरम्यान आरोपीनं करारनामा करून कर्जापोटी 2% रक्कम द्यावी लागेल आणि प्रोसेसिंग फी म्हणून 1% रक्कम तत्काळ जमा करावी लागेल असं त्यावेळी सांगितलं. फिर्यादी व्यापाऱ्याने प्रोसेसिंग फी म्हणून 2.5 कोटी रुपये आरोपीला दिला. मात्र त्यानंतर कर्जाविषयी आरोपीला विचारलं असता वारंवार त्याने उडवाउडीची उत्तर दिली, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतात व्यापाऱ्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी बँक खात्यावरून आरोपीला कर्नाटकातून ताब्यात घेतलं असून 25 लाख रुपये जमा केले. आणखीन 4 आरोपी या प्रकरणी अटक करणार असल्याचं नोपानी यांनी यावेळी म्हटलं आहे. नजीम मणियार, या न्यूज जालना. सर, जालन्यातल्या एका व्यापाऱ्याची फसवणूक झालेली होती 2.5 कोटीची आणि त्यापैकी जवळपास तब्बल 45 लाख रुपये जे ते आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यातमध्ये जप्त केले, काय कारवाई आहे आणि काय माहिती? जालनाचे एक व्यापारीले फसवणूक झाली होती. त्यांना कमी दरामध्ये 250 कोटीचा कर्ज उपलब्ध करून देण्याच्या आमिष दाखवून कर्नाटकची एक टोली होती, त्यांनी त्यांच्याकडून 2.5 कोटी असा 1% जे टोटल अमाऊंट होता 250 कोटी त्याचे 1% फीस म्हणून त्यांच्याकडून त्यांनी फसवणूक करून घेतलेला होता आणि तो केसमध्ये FIR दाखल झाला होता आणि तपास आपला आर्थिक गुन्हे शाखेला दिली होती. तो प्रकरणमध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे तपासी अधिकारी API 1 शिंगे यांनी त्यांच्या टीमसोबत कर्नाटकला जाऊन एक आरोपीला हस्तगत केला, आरोपीला अटक केला. त्याची 8 दिवस नंतर 3 दिवस वाढून असं 11 दिवसची पोलीस कस्टडी भेटली होती. त्यांचे कर्नाटकला जाऊन त्यांचे घर झडती करून त्यांचे वेगवेगळे ठिकाणच्या तपासणी करून असा 42 लाखाची कॅश हस्तगत केला आणि 3.5 लाखपर्यंतचं गोल्ड आपण हस्तगत केलेलं आहे. हा गुन्ह्यामध्ये अजून आरोपीचा शोध चालू आहे. तो आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न स्टार्ट आहे आणि 2.5 कोटीपैकी आपला प्रयास आहे की जास्तीत जास्त अमाऊंट आपण हस्तगत करून तो व्यापारीला परत करणार. सर, हा जो गुन्हेगार हा सराईत गुन्हेगार आहे का आणि यावर अगोदर कुठे गुन्हे दाखल याची काही माहिती मिळाली? हा गुन्हेगार फार सराईत आहे आणि याच्यावर कर्नाटकमध्ये चिकमंगलूरवरून आपण आरोपीला आणला होता. त्या डिस्ट्रिक्टमध्ये यांच्यावर जवळपास 20 FIR दाखल यांच्यावर आहे आणि असा स्कीम बरेच लोक म्हणजे असा स्कीमचा आमिष दाखवते. त्यामुळे एक अपील पण आहे लोकांना की एक इंग्लिशमध्ये आपण म्हणतो देर आर नो फ्री लंचेस, की फ्रीमध्ये काहीच नाही भेटते. जर जेव्हा तुम्हाला एवढे कमी दरात काही असा आमिष कोणी दाखवते तेव्हा तुम्हाला लक्षात आले पाहिजे की हा एक फ्रॉड आहे. आणि इंटरनेटवर जाऊन तुम्ही सर्च करू शकते की बरेच फ्रॉडच्या MOB मोडस आपण बघत आहोत. नेहमी नवीन उपक्रम स्टार्ट करून हे फसवणूक करण्याचे लोकांना बेवकूफ बनवते. तो यासाठी एक पोलिसाकडून पण अपील आहे की जेवढे व्यापारी आणि असे लोक आहेत त्यांना थोडा याच्यावर बारीकनी बघायचं आहे असा स्कीमला आणि असे स्कीमची बली पडू नये अशी आमची अपील आहे. या केसमध्ये अजून किती आरोपी अटक होऊ शकते, किती आरोपींना किती रक्कम रिकवर होण्याची शक्यता आहे? या केसमध्ये अजून 4 आरोपी आहे ज्यांना अटक करणं बाकी आहे आणि आपला प्रयास असते की पूर्ण रक्कम आपण रिकवर करू. आता 2.5 कोटीच्या रक्कम आहे, त्यापैकी जवळपास 20% रक्कम सीज झालेला आहे. आपला प्रयास आहे की पूर्ण 100% रक्कम रिकवर करून तो व्यापारीला परत देण्याचा आपला प्रयास आहे.